बीड लोकसभेचं प्रत्यक्ष मतदानाला आता सुरुवात झालेली आहे. मोठे राजकीय नेते जे आहेत ते मतदानामध्ये सहभागी होत आहेत. आपल्यासोबत खासदार रजनीताई पाटील आहेत. त्यांनी आत्ताच मतदानाचा हक्क बजावून त्या आलेले आहेत. अनेक राज्यांच्या प्रभारी आहेत. अनेकांना त्यांनी उमेदवारी दिली. कशा पद्धतीची ही 2024 ची निवडणूक आहे लोकसभेची आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. ताई, तुम्ही मतदान आता प्रत्यक्षात केलेलं आहे, काय प्रतिक्रिया पहिली? सर्व अतिशय उत्सुकतेने आणि उत्साहाने लोक बाहेर आलेली होती आणि चांगल्या प्रकारे मतदान या बीड जिल्ह्यामध्ये होईल. लोकांना उत्सुकता आहे मतदान करण्याची. नाही, तुम्ही संबंध देशामध्ये 105 तिकीटे जे आहेत ते उमेदवारांना दिलेली आहेत काँग्रेसच्या माध्यमातून. काय एकंदरीत देशाचा मूड आहे, कशा भावना आहेत? लोकांचा मूड आहे की मोदींनी गेलं पाहिजे, हाच मूड आहे आणि त्यासाठी सर्व लोक उत्सुक आहेत. विशेष करून ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये तिकीट वाटप करताना लक्षात आलं की आमची तिकीट वाटपाची प्रोसेस सुरू झाल्यानंतर अरविंद केजरीवालांना अटक करून तुरुंगात टाकलं आणि त्यानंतर मग इतकं वातावरण बदललं की सगळी लोकांची गर्दी सुरू झाली. कारण केजरीवालांना अटक करण्याचा फार मोठा एक धक्का म्हणा ह्या सगळ्या सरकारला बसलेला होता. दुसरी गोष्ट म्हणजे गुजरातमध्ये राजपूतांचं आंदोलन सुरू झालं, राजपूत लोकांचा विद्रोह सुरू झाला. पण गुजरातमधनं त्याचे पुरुषोत्तम रूपाला म्हणून आहे ते मंत्री ज्यांनी उल्लेख केला होता, त्यांच्या विरोधामध्ये फार मोठं वातावरण उफाळून आलं. असं प्रत्येक ठिकाणी काही ना काही कारण होऊन लोकांना राग येतो, क्षुब्ध होत आहेत लोक आणि एक चांगलं वातावरण निर्माण होईल. या देशातली लोकशाही पक्की निरोगी होण्याचं काम याच्यामधून होईल असं मी अपेक्षा करते. काय मोदी सरकारचं कुठलं फेल्युअर आहे की त्यांना इतक्या अँटी इनकम्बन्सीचा सामना करावा लागतोय? म्हणजे फेल्युअर कुठलं नाही हे मला विचारा तुम्ही. त्यांनी बेरोजगारी कमी झाली नाही, 30 लाख जी नोकऱ्या आहेत त्या सरकारी केंद्र सरकारच्या नोकऱ्या पडून आहेत. महिलांवरचे अत्याचार मणिपूर तुम्ही बघताय, मणिपूरमध्ये महिलांना नग्न करून त्यांना जर धिंड काढली गेली आणि त्यांच्यावर रेप केलं ह्याच्यावर जास्त काय आपण बोलू शकतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त महागाई, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आम्हाला जे आश्वासन दिलं ते आश्वासन खोटं पाडलेले आणि मला असं वाटतं लोकांच्या डोक्यामध्ये आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी 45+ नारा दिले, ते देशात 400+ नारा दिले, कसं बघताय ह्या सगळ्या? हे दोन्ही गोष्टी शक्य नाही आहेत. 45+ तर पॉसिबल नाही आणि 400 पार 200 पर्यंत पोहोचले तरी नशीब अशी म्हणण्याची वेळ आली त्यांच्यावर. बीड लोकसभेमध्ये कशा पद्धतीचा निकाल येईल, काय तुम्ही या मतदारसंघामधून खासदार राहिले आहेत, अनेक निवडणुका बीडच्या बघितलेल्या, ही निवडणूक कशी बघता, कोण पुढे दिसते? खरं म्हणजे बीड हा नेहमीच डाव्या विचारसरणीचा आणि अतिशय सगळ्यांना घेऊन जाणारा जिल्हा आहे. आमच्याकडनं वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या परांजप्यांसकट जे पहिले निवडून आलेले आमचे खासदार होते त्यांच्यापासून जे ब्राह्मण समाजाचा माणूस निवडून आला, नंतर आमच्या सांगली जिल्ह्यातनं क्रांतिसिंह नाना पाटील निवडून आले, रखमाजी पाटील धनगर समाजाचे निवडून आले, असे वेगळ्या वेगळ्या जातीचे लोक, लोकांच्या मनात जातीवाद कधीच नव्हता आणि हे सगळं वातावरण बिघडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. बघू शकतो आपण खासदार रजनीताई पाटील यांची प्रतिक्रिया ऐकली आपण आणि 400 पारचा जो नारा मोदी सरकारकडून देण्यात आलेला आहे ते 200 पार होईल का नाही याबद्दल देखील रजनीताई पाटील यांनी शंका उपस्थित केलेली आहे. उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड.